आपल्या जिल्ह्यामध्ये मागच्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी जवळजवळ 75 अपघातात मृत्यू पडलेल्या व्यक्तींची संख्या वाढलेली आहे. मागच्या वर्षी 560 होते, या वर्षी 640 झालेले आहेत. तर ते कमी करण्यासाठी काय काय उपाययोजना असायला पाहिजे याच्याबद्दल विचार विनिमय करण्यात आला. त्याच्यामध्ये असं ठरलेलं आहे की जे कमी महत्वाचे रस्ते असतात आणि ते मोठ्या रस्त्याला जिथे मिळतात त्या ठिकाणी वेग कमी करण्यासाठी म्हणजे स्पीड कमी करता येईल अशा प्रकारच्या अभियांत्रिकी उपाययोजना करायच्या. नंतर अतिवेगाने वाहन चालवणे, परत मद्यपान करून वाहन चालवणे, सीट आपलं प्रवासी वाहतूकची परवानगी नसताना अशा वाहनातून म्हणजे ज्याचे माल वाहतुकीची परवानगी आहे अशा वाहनातून प्रवाशांची वाहतूक करणे, इत्यादी एक 5 गुन्हे आहेत. मोबाईलवर बोलणे वाहन चालवत असताना असे जे 5 गुन्हे आहे त्याच्यामध्ये लायसन्स सस्पेन्शनची तरतूद आहे 90 दिवसांसाठी. तर ते मेजर्स अशा ज्या जी अपघात प्रवण स्थळं आहेत अशा ठिकाणी जास्त अशी तपासणी करण्यात यायचे असे निर्देश माननीय अध्यक्षांनी दिले आणि त्याचं पालन देखील करण्यात येईल.